नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याबरोबर राशीताई यांचा अनुभव शेअर करणार आहे ताई, ताई म्हणतात हा महाराजांचा अनुभव मला आईने सांगितलेला आहे कारण जेव्हा हा अनुभव घडला त्यावेळी मी फक्त दीड दोन वर्षांची होती माझे आईवडिलांचे घर ठाण्यातील एका चाळीत होते सर्व घरे एकमेकांना लागूनच होते आमचे घर व शेजारच्या कांचन काकू यांच्या घरात फक्त लाकडी फळ्यांचे पार्टिशन होते आमच्या आईची गजानन बाबांवर खूप श्रद्धा घर खूपच छोटे असल्याने जमिनीवर देवघर करता आले नाही त्यामुळे आईने गजाननबाबांचा फोटो कांचन काकू व आमच्या घरातील लाकडी पार्टिशनच्या फळीत खिळा ठोकून लावला माझी आई दररोज महाराजांच्या पोथीचे वाचन करत माझ्या बाबांना आईंचे हे तासन तास देवपूजा करत बसणे आवडत नसे त्यामुळे बरेचदा बाबा आईवर चिडून जात पण आई काही तिची गजानन भक्ती कमी करायला तयार नव्हती त्यातच माझा जन्म झाला त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले बाबा तर इतके आनंदी झाले की त्यांनी त्यांचे महिन्याभराचा संपूर्ण पगार चाळीत पेढे वाटण्यातच खर्च करून टाकला आईने मला सांगितले तू दीड दोन वर्षाचे असताना नुकतेच चालायला लागली होती तुझे बाबा तर तुझे इतके लाड करायचे की संध्याकाळी घरी येताना रोज बऱ्याच वस्तू तु, तुझे बाबा तुझ्यासाठी घेऊन यायचे कधी कपडे तर कधी खेळणे त्यामुळे घर देखील अपुरे पडत एकदा आई नेहमीप्रमाणेच महाराजांच्या पोथीवाचनास बसली होती त्याचवेळी बाबांना कामावर जाण्यास उशीर होत होता आईला पोती वाजताना पाहून बाबांचा संताप वाढला व ते इतके चिडले की त्यांनी संतापतच गजानन महाराज यांचा फोटोच ओढून काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो फोटो काही केल्या निघेना मग बाबांनी नि आणखीनच जोरात तो फोटो ओढला तर अचानक खाडकण फोटोसोबत त्या लाकडी पार्टिशनच्या फळीचा हातभर तुकडा तुटून तु बाबांच्या हातात आला त्यामुळे त्या, त्या तुटलेल्या जागेतून आम्हाला कांचन काकूच्या घरातील सर्व दिसू लागले व आमच्या घरातील त्यांना बाबांनी संतापात महाराजांची ती तस्वीर माळ्यावर ठेवली व आईला ओरडले की खबरदार जर पुन्हा ती तस्वीर लावून तासन तास त्याच्यासमोर बसून राहिली तर व कामावर निघून गेले आईला बाबा ओरडताना कांचन काकूंनी पाहिले बाबा कामावर गेल्यावर काकूंनी आईला बाबांच्या ओरडण्याचे कारण विचारले तर आईने काकूंना सर्व सांगितले तेव्हा काकू सहानुभूती दाखवत आईला म्हणाल्या खूपच वाईट झाले तेव्हा आई काकूंना म्हणाल्या वाईटातून देखील चांगले घडवण्याचा महाराजांची योजना असते त्यामुळे सर्व काही चांगल्यासाठीच घडले म्हणून महाराजांचे नामस्मरण करत राहावे आईला महाराजांवर श्रद्धा व विश्वास होता त्यांच्या फोटोवर नाही त्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी आई रॉकेलच्या स्टोववर स्वयंपाक करत होती मी बाजूला जमिनीवर झोपले होते तेव्हा अचानक चाळीतील रमेश धावतच आला व त्याने आईला सांगितले की काका गाडीवरून पडले व त्यांना हातापायाला लागले ते ऐकून आई आएक खूप घाबरली व क्षणाचाही विलंब न करता स्टो तसाच चालू ठेवून घराच्या दाराला कडी लावून बाबांना पाहायला गेली इकडे घरात मला तेवढ्यात जाग आली व मला आईनं दिसल्याने मी रडू लागले आईने मला त्यावेळी बाबांनी नुकतेच आणलेले एक पॉलिस्टर कपड्याचा नवीन फ्रॉक घातलेला होता मी उठून चालत स्टोवजवळ गेली तर स्टोवच्या ज्वाळांनी माझ्या फ्रॉकने पेट घेतला मला चटके बसू लागले मी जोरजोरात रडू लागले पॉलिस्टरच्या कपड्याने आग लागल्याने खूपच दूर झाला तो दूर कालपर्वाचा महाराजांचा फोटो काढताना फळी तुटलेल्या जागेतून कांचनकाकूच्या घरात जाऊ लागला दूर कसला येतोय हे ये पाहण्यासाठी कांचनकाकू आमच्या घरात डोकवून पाहू लागल्या तर त्यांना माझे कपडे जळताना दिसले ते बघून त्या त्वरित धावत आल्या व आग विजवली माझ्या अंगावर काही ठिकाणी आगीमुळे भाजले गेले होते काकूमाला दवाखान्यात घेऊन जाणार तेवढ्यात आईबाबा घरी आले व त्यांना जेव्हा घडलेला प्रकार गळला तेव्हा त्यांना धसका बसला व बाबांनी महाराजांची क्षमा सर्वांसमोर मागितली व म्हटले मी तुमचा अनादर केला तेव्हापासून एकामागून एक संकट येत आहेत मला माझी चूक कळाली मला क्षमा करा, करा। तेव्हा कांचनकाकू देखील आईला म्हणाली रुक्मिणी काल तू म्हणाली होतीस ते अगदी खरे ठरले वाईटातून चांगले देखील घडवण्याची महाराजांची योजना होती जर त्या तुटलेल्या जागेतून माझ्या घरात दूर आला नसता तर मला लवकर कळलेच नसते की तुझ्या राशीवर इतके मोठे संकट आले आहे खरंच गजानन महाराजांची लीला अगाध आहे भक्तांचे संकट त्वरित घालवतात मग बाबांनी माळ्यावर टाकलेला महाराजांचा फोटो काढून पुन्हा भिंतीवर लावला व त्या दिवसापासून आई बाबा दोघेही मिळून महाराजांची भक्ती करू लागले जय गजानन श्री गजानन गण गण बोते तर ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्न म्हणजे आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की खालील ओवेतील रिक्त जागा भरा मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असं ती साचे आता डॅश 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 लोक वाट पाहती तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे योगाच्या आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं रवी किरण जावंदनकर दोन राजेश फरांदे तीन सुवर्णा शिंदे चार सविता चौगुले पाच जया आंधळे सहा बिट्टूस सात ज्योत्स्ना जाधव आठ वैष्णवी चौगुले नऊ अमोल माळी दहा विद्या वानखेडे अकरा कुसुम पडवळ बारा मंगला टिकले तेरा संगीता वाविस्कर, चौदा अलका तनपुरे पंधरा कल्पना देशमुख सोळा रेखा अहिरराव सतरा रमेश काळे अठरा बाबुराव मेतकर एकोणीस प्रीती लिमये वीस उमेश वानखेडे एकवीस प्रज्ञा एरंडे तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा तसंच जर तुम्हाला तुमचे काही अनुभव शेअर करायचे असतील आणि बऱ्याच लोकांचे कॉमेंट येतात की त्यांना आय डी सापडत नाही आहे तर कृपया तुम्ही तुमचा जो आय डी असेल फेसबुक किंवा इंस्टाग्रामचा तो कॉमेंटमध्ये शेअर करा आ, मी स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल मग तिथे तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गणगणगणात बोते